नमस्कार वाय पी एम इंडियन क्रांतीवर मी आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज वाय पी एम इंडियन क्रांतीच्या स्टुडिओमध्ये मराठीतील एक ज्येष्ठ साहित्यिक आलेले आहेत डॉक्टर वासुदेव मुलाटे सर वासुदेव मुलाटे सरांनी मराठी साहित्यामध्ये विशेषतः ग्रामीण साहित्य चळवळीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं योगदान दिलेलं आहे त्यांनी कथा कादंबरी समीक्षा वैचारिक लेखन ललितलेखन नाटक अशा सर्व वाङ्मय प्रकारामध्ये महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं योगदान दिलेलं आहे त्यांची विषवृक्षाच्या मुळ्या ही कादंबरी अत्यंत प्रसिद्ध आहे त्याचबरोबर त्यांनी अनेक कथा लिहिल्या त्यांच्या कथा व्यथाफूल आधार रंग ॲबॉर्शन आणि इतर कथा झाड आणि संबंध काळोखवेना अशा अनेक कथासंग्रह त्यांच्या नावे प्रसिद्ध आहेत आणि विशेषत मराठीमध्ये जी ग्रामीण साहित्याची चळवळ झाली त्या ग्रामीण साहित्याच्या चळवळीला वैचारिक अधिष्ठान देण्याचं कामही वासुदेव सरांनी केलेलं आहे ग्रामीण साहित्याच्या संदर्भामध्ये ग्रामीण कथा स्वरूप आणि विकास ग्रामीण साहित्य चळवळ आणि आम्ही ग्रामीण साहित्य स्वरूप आणि दिशा अशा प्रकारची पुस्तकंही ही त्यांच्या नावे प्रसिद्ध आहेत एकूणच सर्वसामान्य माणसांचं सा जीवन साहित्याच्या माध्यमातून शब्दबद्ध झालं पाहिजे आणि वास्तववादी परिवर्तनवादी साहित्य प्रवाह विकसित झाला पाहिजे अशी भूमिका घेऊन जीवनवादी भूमिका घेऊन साहित्य लेखन करणारे जे लेखक आहेत त्या लेखकांच्या मध्ये डॉक्टर वासुदेव मुलाटे सरांचा आपल्याला समावेश करावा लागतो मी एम इंडियन क्रांतीच्या स्टुडिओमध्ये वासुदेव मुलाटे सरांचं स्वागत करतो सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। सर आपण साहित्याच्या संदर्भामध्ये अनौपचारिक अशा स्वरूपाची चर्चा करणार आहोत ठीक आहे आता सध्या सर तुमचं वय काय आहे आता मी अठ्याहत्तर मध्ये अठ्याहत्तर मध्ये आहात आणि अठ्याहत्तर मध्ये असून सुद्धा अगदी सर्वत्र फिरणं प्रवास करणं वगैरे चालू आहे चालू आहे लिखाण वाचन वगैरे सगळं चालू आहे काय घेता काळजी काय घेता सर प्रकृतीची काळजी काय घेता समाधानी वृत्ती ठेवणे ही सगळ्यात मोठी काळजी आहे म्हणजे वेगळं फिरणं व्यायाम वगैरे असं काही काहीही नाही म्हणजे असं रेग्युलर व्यायाम केला पाहिजे आहार घेतला पाहिजे इतका घेतला पाहिजे यावेळी जेवलं पाहिजे असं काहीही नियमित किंवा शिस्तीमध्ये फारसं नाहीये पण मला आपल्याला सांगायला फार आनंद वाटतो की मी प्रत्येक गोष्टीमध्ये समाधानी राहणं कोणाची असूया न करणं फारसं एखाद्या जी गोष्ट आपल्या मनासारखी घडली नाही त्याबद्दल खेद व्यक्त न करणं हे सगळं मी करतो मला असं वाटतं की माझ्या प्रकृतीचं हे सगळ्यात मोठं एक गोय आहे सर मराठी साहित्यामध्ये वेगवेगळ्या वांग प्रकारात लेखन केलेलं आहे आपण तर लेखकाला कुठल्याही ले कुणीतरी प्रेरणास्थानी असं वाटत असत लिहित करत असत तर आपल्या लेखनाच्या संदर्भामध्ये असं काय घडलंय असं आहे की आपल्याला लेखक बनायचं वगैरे असं कधी माझ्या मनामध्ये नव्हतं आणि ज्या काळात मी शालेय जीवनामध्ये होतो शाळेत शिकत होतो त्या काळामध्ये फारशी काही अवस्था समाधानकारक नव्हती परंतु एक पुस्तक पेटी वर्गत असायची आणि त्या व्हायला अनुरूप अशा प्रकारची त्या काळातल्या शिक्षकांनी काही पुस्तकं त्यात ठेवलेली असायची एक सुरुवातीचा अगदीच प्रारंभीचा काळ जर सोडला की व कथा वगैरे छोट्या बालवाङ्मय जर सोडलं तर मी जाणीवपूर्वक जे साहित्य वाचलं ते म्हणजे साने गुरुजींचं आणि त्यांचं पहिलं पुस्तक एक करुण करुणादेवी या नावाची ती छोटीशी कादंबरी आहे ती त्या कादंबरीने मी फार भारवून गेलो ते सगळं आणि मला आठवतं की त्याच काळात मला असं वाटलं की आपण सुद्धा काहीतरी लिहिलं पाहिजे माझ्या लेखनावर सगळ्यात प्रभाव करणारा लेखक हा साने गुरुजी आहे नंतरच्या काळामध्ये मला आवडलेला आणि ज्यांची मी प्रेरणा म्हणून तुम्हाला सांगेन हे दिवाकर कृष्ण आहेत आणि त्याच्या मागोमाग वामन चोर घडे मला थोडीशी समज आली मी एम ए झालो वगैरे त्यानंतर मी ज्या लेखकाविषयी आपण काहीतरी शिकलो पाहिजे असं वाटलं तो म्हणजे गंगाधर गाडगे हा लेखक पण माझ्या लेखनाचं खरं प्रेरणास्थान किंबहुना जीवनाकडे पाहण्याची एक दृष्टी माणसांमानसा माणसासंबंधीचे संबंध कसे असावेत आयुष्य कुठल्या पद्धतीनं जगावं हे मला साने गुरुजीनं शिकवले असं मला वाटतं म्हणजे नुसत्या लेखनाचाच मला प्रेरणा मिळाली असं नाही आहे तर माझ्या एकूण जीवन प्रवासाला त्या साने गुरुजींच्या साहित्याची प्रेरणा आहे असं मला स्वतःला वाटतं सर आपली कौटुंबिक सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी बाजूला अफाट दारिद्र्य अशा प्रकारच्या एका घरातून मी आलेलो आहे माझे वडील एका छोट्याशा गावचे पाटील होते त्यांच्या वडिलांचा मर्डर झाला आणि त्यांनी गाव सोडलं आणि मग शेती सोडून त्यांनी काहीतरी व्यापार फ्यापार करायचं सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये त्यांना यश आलं नाही मी जेव्हा हो जन्मलो असेन किंवा मी वाढलो असेल त्या फार दारिद्र्यच घरामध्ये होतं दारिद्र्यामध्ये वाढलो पण माझी आई थोडीशी धार्मिक वृत्तीची होती आणि ती मला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जायची पोठीला कीर्तनाला भजनाला मला असं वाटतं की त्याचा कळत नकळत माझ्यावर थोडासा प्रभाव पडत गेला दुसरी गोष्ट मला अगदी खूप कारण आहेत आपल्या वेळेमध्ये ते नाही सांगता ना पण मी थोडासा अबोल मनाचा असा माणूस त्याही काळात होतो आजही फार बोलतोय असं नाही परंतु त्या काळात मी जास्त बोलवतो आणि त्याचं कारण मी खूप विचार करायचो आणि हे विचार मला कुठे मांडता येत नाहीत असं वाटायचं आणि जेव्हा मी साने गुरुजी वाचले तेव्हा मला वाटलं कुणीतरी समविचारी आहे आणि आपण त्या मार्गानं आपण जाऊ शकतो माझ्या घरात कुठलीही अशी परंपरा नाही लेखकांची परंपरा नाही आहे किंवा शिस्तबद्ध शिक्षण घेतलेल्या माणसाचे माझे वडील तर साधे शेतकरीच होते माझे भाऊ पण काही शिकले नाही आणि आईसुद्धा कुठली शाळेत वगैरे काही गेले कुठली परंपरा शिक्षणाची वगैरे नव्हते पण मी जेव्हा जायला लागलो आणि जसजसं मला कळायला लागलं तस तसतसं मला एक तर शिक्षणाची गोळी निर्माण झाली एका बाजूला परिस्थिती आहे की ती शिकण्यासारखे नव्हते आणि दुसऱ्या बाजूला मला तीव्र इच्छा होती की आपण शिकलो पाहिजे किमान साने गुरुजी इतकं तरी आपण शिकलो पाहिजे म्हणजे माझा आदर्श सगळ्या बाबतीमध्ये साने गुरुजी त्यामुळे मी माझ्या पद्धतीनं शिकत राहिलो पण मला मॅट्रिकच्या पुढे नाही जाता आलं मी मॅट्रिकच्या वर्गात सुद्धा आपल्याला सांगेन की मानवत या ठिकाणी मानवत हे परभणी जिल्ह्यातलं गाव त्या ठिकाणी मी प्रेसमध्ये काम करून गावामध्ये पेपर वाटून पैसे मिळत होतो आणि त्याच्यातून मी मॅट्रिक झालो म्हणजे इथपासून कामाची मला सवय आहे मग मी नोकरीमध्ये एक्सटर्नल अशा प्रकारचं शिक्षण घेतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ आता असं त्यावेळेस मराठवाडा विद्यापीठ परीक्षा देत राहिलो आणि पुढे मी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन हे सगळं करत राहिलो शिक्षणाची गोळी नाही एका बाजूला शिक्षण माझं लेखन शिक्षणामुळे थांबलं असं घडलेलं नाही आहे फक्त एक तर मराठवाड्यात त्या काळामध्ये प्रसारमाध्यमं नव्हते आमच्याकडे पेपर फार उशीर आला त्यामुळे ते काहीच नाही किंवा पेपरमध्ये कोणाला लिहिता येतं हेही मला माहीत नव्हतं अज्ञान पुष्कळच होतं पण मी काय करायचो की माझ्या वहीमध्ये लिहून ठेवायचं मला माहीत नव्हतं मी काय लिहितो आहे मी कथा लिहितोय मी काय करतोय पण लिहायचो मी मग कथेसारखं लिहायचो कधी लेखासारखं लिहायचो कविता तर तो वयच होतं माझं न कविता मी लिहून ठेवून द्यायचं आणि मग प्रसिद्धीसाठी फार उशिरा मी आलो पण मला हा हे ठरून झालं नाही मला असं वाटतं की मी लेखनाकडे जे वळलो ते मला माझ्या मनातलं कोणाला काही सांगता येत नाही या एका भावनेनं मी लेखनाकडे वळलो असं मला आजही वाटतं की मुळामध्ये माझा स्वभाव संकोच आहे आणि त्यामुळे मी हे कसं सांगू यावर मला सांगता येत नसे माझी घुसमट होत असे त्या सगळ्याची पण मग एक मला मार्ग असा सापडला की आपण हे कागदावर लिहू शकतो आपल्या याच्यावर आणि मला असं वाटतं की माझी लेखनाची सुरुवात तिथून झालेली आहे दुःख का काही आता मी आता जी सांगितली थोडक्यात तुम्हाला परिस्थिती काय आहे की माझ्या घरामधला मी एका माझ्या चुलत्याकडे दत्तक दिलेला मुलगा आहे परंतु दत्तक प्रकरण अनेकांची यशस्वी होत नाही त्यापैकी माझं पण झालेला आहे माझं आईवर माझ्या प्रचंड प्रेम म्हणजे माझ्या घरात सगळ्यात जर कोणावर जास्त प्रेम करत असेल तर मी माझ्या आईवर करत असे आणि मला दत्तक झाल्यानंतर सांगितलं की आता तुला तिकडे राहायचे तुझी आई बदलली आहे ती आई आहे आता चुलती माझी आई आहे परंतु काय माहीत नाही मला मोठ्या लोकांचं त्या काळातल्या काय होतं त्यांचं ते पण तिथे मी नाही राहू शकलो कारण ती बाई माझ्यावर आईसारखं प्रेम करते असं मला वाटायचं नाही आहे आणि मी परत आलो मग परत आल्यामुळे असं झालं की जेव्हा तुम्ही दत्तक जाता तेव्हा मूळचे तुमचं जे काय असतं ते सगळं कायद्यान्वये तुटतं म्हणजे ते घर ज्या घरात तुम्ही वाढलं ते तुमचं उरलेलं नाही आहे आता जे जे काही असेल वडिलांचं ते तुमचं उरलेलं नाही ते तिकडे आहे आणि मला नेहमी घरामध्ये असे समज दिलं जात असा आई माझे वडील मी आठवीत असतानाच वारले पण आई मला नेहमी सांगत असे की दादा तुला हे करतो आहे लक्षात ठेव हां हे सगळं दादाचं आहे तो आणि जेव्हा मॅट्रिक झालो तेव्हा आईनं सांग मॅट्रिकच्या वर्गात मी आलो तेव्हाच आईनं सांगितलं की आता तुम्ही तुमचं बघा तुमच्या पायावर तुम्ही राहा त्यामुळे मी त्या कोळ्या वयामध्ये घराच्या बाहेर पडलो एक पंधरा सोळा वर्षी पंधरा सोळा वर्षी पंधरा सोळा वर्षी मी घराच्या बाहेर पडलो आणि त्या काळापासून काय असेल ते असेल पण जिथे आपलं स्वागत होतं नाही तिथे आपण जायचं नाही माझ्या सख्या बहिणी असोत कारण की माझे खूप नातेवाईक असोत मी शक्यतो त्यांना टाळायचं आणि मग मी माझं एक स्वतःचं विश्व हळूहळू करत राहिलो माझे मित्र येईल आणि त्याच्यामध्ये मी रमत राहिलो पण अंतर या मी दुःख कथासंग्रह देखील पहिला व्यथा फुल असाच आहे अगदी बरोबर आहे बरोबर आहे ना बरोबर आहे तर काय व्यथा फुल या कथासंग्रहामधून काय कुठले म्हणजे व्यक्तिगत जीवनातले अनुभव हो मांडलेले आहेत की आणखी अवतीभोवतीचे अनुभव हो मांडलेले आहेत बघा हा जो तुमचा प्रश्न आहे ना तो इतका साधा नाही येतो जेव्हा लेखक लिहित असतो ललित लेखन तेव्हा ते सगळं विश्व कल्पनेतलं असतं असं नाही किंवा सगळं तशाला तसं असतं असं नाही ते संमिश्र असतं आणि ते लिहित असताना ता आपल्यातला जो कुणी असतो जो कुणी असेल तो तो कथेत डोकावतो तो कादंबरी डोकावतो तो कवितेत असतोच असतो तो, तो, तो काही मुद्दाच नाही आहे प्रत्येक ठिकाणी आपलं जे काही आहे ते वेगळ्या मार्गाने येतच ता असतं ता असं सा। माझ्या साहित्यामध्ये खूप आहे एकच उदाहरण तुम्हाला देईल की जी मी आत्तापर्यंत एकच कादंबरी लिहिली विष्वृक्षाच्या मुळे तर मग हा अभ्यासक्रमामध्ये ही कादंबरी लावलेली होती आणि अनेक विद्यार्थी जे मी आहे तेच त्या प्रश्नाचे उत्तर देत होते म्हणजे हे सरचंच आहे असं त्यांना वाटत होतं आता ते मुलाटे सरचं आहे आणि नाही सुद्धा त्यात मिशन नक्कीच मी आहे पण ते तशाल तसं माझा आत्म आहे कथन आहे किंवा आत्मचरित्र आहे वगैरे असं काही नाहीये ललित लेखनामध्ये लेखक स्वतः येतच असतो त्यापर्यंत सुद्धा माझ्या लेखनामध्ये नक्कीच आलेलं आहे ते नाकारून चालणार नाही तुम्ही मला व्यथाफूलबद्दल विचारलं त्या व्यथाफूल नावाची कथा कुठेच नाही आहे त्या संग्रहामध्ये त्या संग्रहाचं नाव मी व्यथाफूल दिलं असताना त्यावर त्या काळामध्ये खूप चर्चा झालेली आहे ललित मासिकानं त्या काळात माझी दखल घेतलेली आहे त्या सगळ्या याच्यामध्ये तर वेगवेगळ्या माणसांच्या ज्या ज्या काही दुःखाच्या परी आहेत त्या प्रत्येक कथेमध्ये त्या आलेल्या आहेत आणि बघा कधीतरी आपलं दुःख सुद्धा आपल्याला खूप छान वाटायला लागतं भूतकाळ कर आपला काढून बघा ते दिवस आपले दुःखाचे असतात पण ते आठवताना आपल्याला काही आनंद होतो तर मी अशी कल्पना केली की या दुःखांचंच एक फूल झालेलं आहे अशी कल्पना करून त्याला ते व्यथा फूल असं मी त्याला नाव दिलं म्हणजे एका बाजूला व्यथा हा कठोर शब्द आहे आणि दुसऱ्या बाजूला एकदम कुठेतरी आत रुजळ भिडणारी गोष्ट आहे तर दोन्हीचा सा तो सांग या दृष्टीनं ते व्यथापुल असं त्याचं नाव आहे केलेलं आहे माझ्या प्रत्येक कथांच्या मधून मला स्वतःला घटना सांगण्यापेक्षा प्रसंग सांगण्यापेक्षा किंवा भाषेचं चातुर्य व्यक्त करण्यापेक्षा मला स्वतःला त्या माणसाचं स्व मन रेखाटणं हे मला फार महत्त्वाचं वाटतं तुम्ही माझं ललित साहित्य जितकं वाचलं असेल तुमच्या लक्षातील की अनेक ठिकाणी त्याच्यातला तुझा माणूस विचार करतानाशी जास्त पानाची पानं त्याच्यामध्ये आलेली आहेत तर अमुक एक प्रसंग तो पार पाडत असताना त्याच्या मनाचं जे काही चाललेलं असेल खळबळ ती व्यक्त करण्यामध्ये मला अधिक स्वारस्य आहे माणसाचं मन हे माझ्या दृष्टीनं सगळ्यात मोठी गोष्ट आहे लेखनासाठी सर तुम्ही स्वतःला जीवनवादी साहित्यिक म्हणून घ्याल की कलावादी साहित्यिक म्हणून घ्याल खरं म्हणजे मी काहीच म्हणून घेत नाही स्वतःला मी एक माणूस आहे आणि मला जे वाटतं ते मी लिहितो परंतु मला कुठल्याही प्रकारची सजावट लेखनामधली हे मला मान्य नाही मला नाही आवडत ते लेखन जीवनवादी असो की कलावादी असो त्याच्यात काही एक सौंदर्य असावंच लागतं हे मान्य केलं पाहिजे निखळ कलावादी कोणी नसतो निखळ जीवनवादी कोणी जर तुम्हाला नीट नाही सांगता आलं तर ते साहित्य होणारच नाही किंवा काही एक त्याच्यावर संस्कार करून तुम्हाला ते मांडावंच लागतं माझ्याबद्दल म्हणावं तर मी तेवढंच करतो की जितकी गरज आहे तेवढी मला सांगायची ते जीवन सांगायचं आहे मी असं सांगितलं म्हणजे ते चांगलं होईल असा विचार मी नाही करत तर ते वाचकांना कळेल किंवा माझ्या आतून जे काही स्वर येतात बाबा बा तर त्याच्यातून ते मी लिहितो पण मला मला तुमच्या दृष्टीनं जर विचार करायचं झालं तर केवळ कलेसाठी म्हणून काही लिहायचं आहे असं माझंच नाही आहे स्वभाव कुठल्याही माणसाच्या कृतीमागे त्याचं स्वतःचं आयुष्य असतं ज्या पद्धतीनं मी जगत आलो मला असं वाटतं की त्या दृष्टीनं ते, ते, ते महत्त्वाचं आहे बाकीचे वरचे कपडे अंगावरचे वगैरे याला काही फारसं महत्त्व नाही आहे आणि म्हणून माणसांच्या वेगवेगळ्या जगण्याचा अभ्यास करण्याचे त्याचं निरीक्षण करण्याचं मला सतत आहे मी जेव्हा बसतो मी अनेक ठिकाणी असा उल्लेख केलेला आहे की मी लग्न समारंभात असतो मी सभेमध्ये असतो सगळ्या ठिकाणी असतो पण मला असं वाटतं की मी या सगळ्यामध्ये मी एकटाच आहे हे एकटेपण जे आहे ते माझ्या ह्याच्यातून मग येत राहतं की मला एकटेपणाला जे मी विचार करत होतो ते मग मी कधी कथेच्या रूपात मांडतो मग कधी मी कादंबरीच्या रूपात कि मांडतो किंवा माझ्या ललित गद्यामधून बघितलं असेल तर ते सगळं येत राहतं म्हणून जीवनाचा विचार करणारा जीवनाच्या दृष्टीनं पूर काय पूरक आहे आणि काय नाही हे बघणारा मी एक साधा लेखक आहे प्रत्येकच लेखकाच्या आस्थेचे काही प्रश्न असतात आस्थेचे विषय असतात एकूण आपलं समीक्षा लेखन पाहिलं आपलं कथा लेखन पाहिलं तर असं लक्षात येतं की आपल्या आस्थेचा विषय ग्रामीण साहित्य हा आहे मोठ्या प्रमाणामध्ये कारण ग्रामीण साहित्याच्या संदर्भामध्येच आपले समीक्षा ग्रंथ मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत तर ग्रामीण साहित्याची ही जी चळवळ आहे त्यात आपलं साहित्य ग्रामीण साहित्यच आहे असं म्हणायचं का आपल्याला बघा आता कालच मी बोललो आम्ही एका प्रकाशक एका लेखकाच्या कार्यक्रमाला मी काल गेलेलो होतो आणि त्याचा उल्लेख सारखा केला जात होता की हा ग्रामीण साहित्य काय म्हणून पण त्या ज्या साहित्यकृती संबंधी बोलल्या जात होते ही साहित्यकृती कृतीमधले अनेक प्रसंगही मुंबईला घडलेले होते जिल्ह्याच्या ठिकाणी घडलेले आहेत तालुक्याच्या ह्याला ग्रामीण म्हणायचं का तर ग्रामीण ही संकल्पना जाणीवीशी निगडीत आहे तुम्ही कुठल्या दृष्टीनं जीवनाकडे पाहता तुमच्या जीवनातला काय महत्त्वाचा प्रश्न आहे तो तुमच्या जाणीवमधून येत असतो म्हणून जेव्हा आपण ग्रामीण दलित वगैरे आपण जे काय म्हणत राहतो हे नुसतं साहित्याच्या दृष्टीनं नसतात तर माणसाच्या अंतरी असलेली जी जाणीव आहे त्या जाणीवाचं ते निदर्शक आहे डॉक्टर आनंद यादव त्यानंतर डॉक्टर नागनाथ कोतापल्ले प्राध्यापक दत्ता भोसले आपण आपण साऱ्या मंडळींनी एक वैचारिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न केला आहे okay, ग्रामीण साहित्य चळवळीला कोणत्या साहित्याला ग्रामीण साहित्य म्हणतात आपण मी आता आपल्याला बोललो की ज्या माणसाच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या ग्रामीण जाणीव आहेत त्याचं ग्रामीण जाणीव म्हणजे जाणीवांना ग्रामीण जाणीव म्हणता येईल की आपण जिथे आहोत ते आपल्या जीवनाशी काय निगडीत आहे ग्रामीण माणूस खेड्यातला माणूस हा त्याचा संबंध हा शेतीशी शे अधिक प्रमाणामध्ये येतो म्हणजे भूमीशी जास्त प्रमाणात प्रमाणा त्याचे सगळे जीवनाचे प्रश्न तिथून येतात त्याच्यावर सगळं अवलंबून आहे ना म्हणून तो त्या दिशेने विचार करतो तर उदण असं बघा तुम्ही की आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर आता तुम्ही नांदेड शहरात राहता तर नांदेड शहरातला माणूस हा विचार करतो कधीपासून हा पाऊस पडतोय कधी थांबतोय म्हणजे त्याला त्याचे कपडे खराब होऊ नयेत हं किंवा त्याला जो काही बाहेर जाताना त्रास होतोय त्याच्याबद्दल तो विचार करतो आहे ही जाणीव ग्रामीण असू शकत नाही परंतु दुसरा एक माणूस आहे की आता हा पाऊस थांबला पाहिजे तर पिकं फार उद्ध्वस्त होऊ लागलेली आहेत आणि हे थांबलं पाहिजे इथे ग्रामीण जाणीव येते म्हणजे निसर्गाशी निगडीत ती आहे ही एक गोट महत्त्वाची आणि ही जाणीव त्याच्या आयुष्याशी संबंधित आहे ना म्हणून ग्रामीण साहित्य आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ग्रामीण जाणीवांचं सा साहित्य आहे हे आपण लक्षात ठेवा आनंद यादवांचं तुम्ही नाव काढलं म्हणून सांगतो मी की आनंद यादवांची एक कथा आहे हिरवी संस्कृती हे त्या कथेचं नाव आहे त्या कथेतला ना एक प्रोफेसर आहे प्राध्यापक आहे तो आणि तो पुण्याला राहतो त्याच्या संबंधीची कथा ही कशी ग्रामीण असेल ग्रामीण याचा अर्थ खेळात घडणाऱ्या गोष्टी असं होत नाही हो असं नाही होत तर ते जे मन आहे जे तिथून आलेलं आहे ते जिथपर्यंत जोपर्यंत आहे तोपर्यंत तो, तो, तो नक्कीच ग्रामीण आहे त्या कथेतला प्रोफेसर हा विचार करत असतो की परवास ती विहीर खोदली होती त्याचं पाणी आता किती आलं असेल कोणाटो भावाला आपण पैसे दिलेले होते काही कमी तर पडले नसेल ना खरं म्हणजे या माणसानं विचार करायला पाहिजे की माझा पगार किती वाढणार आहे किंवा काही हे सगळं होईल का तर तसा तो, तो विचार करत नाही म्हणून माणूस शहरात राहिला काय त्यानं कोणता परिवेश धारण केला हाही महत्त्वाचा मुद्दा नाही त्याचं जे आतलं अंतर्मन आहे ते अंतर्मन कशाशी निगडीत आहे तर ते ग्रामीण जाणीवांशी निगडीत असणारं जे असेल ते ग्रामीण यादवांनीसुद्धा सुद्धा या दृष्टीनं ग्रामीण साहित्याशी आम्ही सगळे या दृष्टीनं विचार करू ग्रामीण साहित्याच्या वैचारिक प्रेरणा काय आहेत सरळ सरळ गोष्ट आहे की महात्मा फुले हे त्यांचं पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण सगळ्याच्या आधी अठराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये महात्मा फुले शेतकऱ्याचं असून लिहिलेलं आहे आता मी का उल्लेख करतोय कारण खेड्यातल्या माणसाची शेती स्वतःची किती हा मुद्दा नाही आहे किंवा तिथे तू शेतीच करतो आहे असं नाही आता त्या ठिकाणची जी बलुतेदार मंडळी त्या काळातली हां आपण जे म्हणतो ते त्यांचे आता सुताराचं काम वेगळं आहे लोहाराचं काम वेगळं आहे चांबाराचं चा काम वेगळं आहे न्हाव्याचं काम वेगळं हे सगळं वेगळं आहे परंतु या सगळ्यांचा संबंध हा शेवटी शेतीकडे जातो हे लक्षात ठेवा कारण येणारं उत्पन्नाचा जो स्रोत आहे तो सारखा फक्त तिथूनचाच आहे हां म्हणून सगळं मिळून ते ग्रामीण आहे तो शेती करतोय का नाही करतो हा महत्वाचा मुद्दा नाही आहे पण त्याचं जीवन शेतीशी निगडीत आहे कारण वर्षभर तो काम करतोय आणि जर सुगी तिकडे चांगली आली नसेल तर याचा काही उपयोग नाही ना त्याचा आणि आणखीन काही गोष्टी आपण नव्यानं लक्षात घेतल्या पाहिजे की ही जी बलुतेदारी होती की ज्याच्यामध्ये चलनाचा प्रत्यक्ष वापर होत नव्हता हो काम करून घेतल्या जात असे त्याला पैसे दिले दिलेच नाही एकीकडे दिसतं आपल्याला आणि वेळेला आपल्याला असं दिसतं की सुगी आलेली आहे आणि बांधावरती मंडळी येऊन उभी राहिलेली आहे तर ते भिकारी नसतात आणि आपण दाते नसतो तर त्याचं वर्षभरात केलेल्या कामाचा मोबदला मागायला तो तिथे गेलेला असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून एकूण संपूर्ण जे खेड्याचं जे चित्र आहे हे सगळं शेतीशी शे निगडीत आहे म्हणून महात्मा फुल्याने शेतकऱ्याच्या आसूडमध्ये हे सगळं आपण मांडलेलं आहे त्याच्यापुढे अजूनही आम्ही ग्रामीण ग्रामीणस्थाहीत पोहोचलेलं आम्ही ठीक आहे खूप कलात्मक वगैरे लिहिलं असेल आम्ही ते फार चांगलं वाटेल असं आम्ही लिहिलं असेल परंतु आजही शेतकऱ्याच्या आसूडची आम्ही बरोबरी करणारा लेखक स्वतःला जर म्हणालो तर ते अत्यंत सगळ्या प्रकारच्या प्रेरणा आपल्याला तिथून मिळत म्हणून आपण जर फुल्यांना नीट समजून घेतलं आपण म्हणजे आता मी तुम्हाला शेतकऱ्याच्या आसोड संबंधाने बोललो फुल्यांच्या सामाजिक जाणीवा काय हे आपण बघा की वर्णभेदाबद्दलचे त्यांनी केलेले जे कार्य आहे ते कुठून आलेले आहे म्हणजे संपूर्ण तुमच्या धर्म व्यवस्थेचा विचार हा फुल्याने मांडलेला आहे म्हणजे एक असा विचार नाही की जे फुल्याने याच्याशी केलेला नाही आज धर्मामधल्या ज्या आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या लढाया दिसत आहेत ह्या सगळ्याच उत्तर खरं म्हणजे त्यांनी त्यांच्या सार्वजनिक सत्य दिलेलं आहे सगळं म्हणून ठीक आहे कसं असतं सर ग्रामीण साहित्यिक मंडळी मी तुम्हाला बोलतोय की ग्रामीण साहित्यिक मंडळी वैचारिक मांडणी करत असताना तात्विक भूमिका घेत असताना महात्मा फुले हे आमचं प्रेरणास्थान आहेत असं म्हणतात महात्मा फुले प्रेरणास्थान आहेत असं म्हणत असताना ग्रामीण साहित्यिकांना महात्मा फुल्यांच्या विचारातील बुद्धिवाद विज्ञानवाद धर्मचिकित्सा आणि क्रांतिकारी अशा प्रकारची मनोवृत्ती ही खरोखरच ग्रामीण साहित्यिकांनी आत्मसात केली आहे का त्यांना ती पचवता आली आहे का आणि ते सारं पचवून मग ग्रामीण साहित्य ग्रामीण जीवन अनुभव त्या जीवनदृष्टीतून लिहितात आणि तसा अन्वयार्थ लावतात असं म्हणता येईल का ग्रामीण साहित्यिकांच्या संदर्भात एक तर मी सांगतो की ललित लेखक जेव्हा लिहित असतो तेव्हा तो कुठले वैचारिक ग्रंथ चालत नाही की त्याच्यात काय म्हटलेलं आहे त्याला जो अनुभव लिहायचा आहे आणि त्याच्याशी निगडीत जेवढं आहे तेवढं तो लिहितो फक्त त्याची एक दृष्टी आहे की त्याच्याकडे कुठल्या बाजूने बघायचं ही बघण्याची दृष्टी फुलांची आहे फुल्यांनी जे जे केलं आणि तसे तसं तर मग ते ललित साहित्य उरणारच नाही ना आपण जर ते तशाला तसं जर आपण मांडायला लागलो तर ते मग वैचारिक ग्रंथ होईल तो जर तुम्हाला ललित साहित्याच्या स्वरूपात ते द्यायचं असेल तर ते अप्रत्यक्षपणे ते, ते, ते आलं पाहिजे ना अर्थातच तर हा प्रयत्न आता दुसरं तुम्ही विचार जर विचारला आहे की कसं आहे की ग्रामीण साहित्य लिहिणारी जी मंडळी ग्रामीण साहित्य आजच लिहिलं जात असं नाही आपण जर खोलामध्ये गेलो तर अगदी मानभावांच्यापासून ते सगळं चालू आहे कारण सगळं तोच ग्रामीण त्यावेळेस आपल्याकडे मुळातच आपला देश खेड्यांचा आहे ते त्याच्यामध्ये आलेलंच आहे पण जाणीवपूर्वक हे करून लिहायचं आहे ते आता अलीकडची जी पिढी आहे ती लिहिते आपण जरा डोळसपणे जर बघितलं तर त्या दृष्टीनं ते विचार करत त्यांना कदाचित फुले माहीतसुद्धा सुद्धा नसतील म्हणजे मी इथपर्यंत आहे आपल्याला परंतु ते जे आहेत ते फुल्यांचं आहेत असं आपल्या लक्षात येईल आणि तो जो लेखक असतो तो असं नाही ठरवत की मला फुले मांडायचे आहेत म्हणून पण तो त्या दृष्टीने विचार करतो त्या दृष्टीनं आज लेखन होत आहे नाही असं नाही आहे होत आहे लेखन ग्रामीण साहित्याचं काय थोडंसं जेव्हा आपण चळवळीचा जेव्हा विचार करायला लागतो ना आता ही जे आजचं जे साहित्य आहे बघा कुठलीही चळवळ ही लेखक फेक काही घडवत नसते लेखक काही जन्माला घालत नसते ते पण चळवळ प्रभाव करत असते प्रभाव टाकत असते आज जे जे काही म्हणजे ग्रामीण साहित्य चळवळीला मानणारा लेखक असो किंवा नसो पण त्याच्या प्रभावाखाली त्याचं लेखन आलेलं हे त्याला नाकारता येणार नाही आणि ते नाकारलं ना 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 तर सिद्ध करता येऊ शकतं की त्याच्या प्रभावाखाली काय म्हणून तो प्रभाव पडत असतो हे करत असताना जेव्हा चळवळ सुरुवातीला होते तेव्हा अमुक एक विचारवंत आणि याच्या विचारांना मला चळवळ करायची असं होत नाही आधी प्रश्न येतात आणि मग हो तो त्या प्रश्नांसाठी आपल्याला कुठल्या मार्गाने जातील सर की अमुक एक विचारवंत आणि मग त्या दृष्टीनं मला पाहायचंय त्या दृष्टीनं चळवळ करायची असं असं म्हणता येत असं कसं काय म्हणता येईल तुम्ही उदाहरणार्थ आपल्याकडं जी दलित साहित्य चळवळ आहे ही चळवळ एका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या प्रेरणेतून आलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसतातच त्याच्या डोक्यामध्ये असं कसं काय म्हणता येईल त्या लेखकाच्या मनामध्ये सांगतोय तुम्हाला आपण दलित साहित्य चळवळ बाजूला ठेवू ग्रामीण साहित्य चळवळ कोणतीही चळवळ जेव्हा सुरू होते हे चळवीच उग उगमस्थान प्रश्न असतं हे तर मान्य कराल तुम्ही काहीतरी अडचणी असतात काहीतरी गरज असते आता ही अडचण किंवा ही गरज ही सुटत नाही त्याच्याने आणि ही कशी ये करत करता येईल याचा तो करत राहतो मग आपण काय करत असतो की आपला एक समदुखी माणूस शेवतो आपण मग तो त्याचे प्रश्न मांडतो मग आपल्या लक्षात येतं की त्याला जे पाहिजे तेच मला पाहिजे मला पाहिजे ते त्याला पाहिजे माणसं वाढत जातात त्याची चळवळ तयार होते पण त्यावेळी त्यांच्या डोक्यात हे नसतं की आपल्याला या मार्गाने जायचं आहे मग जसजसं चळवळ सुरू होईल विचार विनिमय वाढेल तस तसं मग आपल्याला कुठला मार्ग म्हणजे आधी चळवळ येते आणि त्याच्यानंतर विचार येतो हे लक्षात ठेवा आणि विचार हे चळवळीचं उत्तर शोधणारी किल्ली आहे ना विचार जो आहे विचार म्हणजे चळवळ होऊ शकत नाही कि कि त्याची किल्ली येते की त्याद्वारे मला हे माझे प्रश्न सोडवता येतील तेव्हा या ठिकाणच्या लोकांनी आता तुम्ही दलित चळवळीविषयी बोलताय तुम्ही का बरं का आधीच लगे काय असं वाटलं की बाबासाहेबांनी सांगितलं मी सुरू असं झालेलं नाही आहे की हे सगळे अन्याय जे आमच्यावर होत आहेत पारंपरिक या ठिकाणी या व्यवस्थे आमच्यावर केल्या आहेत तर हे कसे सोडतं लाल याचा विचार जेव्हा वाटला ते वा तेव्हा त्यांना बाबासाहेब जवळचं वाटणं स्वाभाविक आहे ना की माझ्या समाजातून आलेला माणूस आहे आणि हे मला तो सांगतोय मी त्याकडे दुर्लक्ष केलेलं नाही मी चटकन म्हणून बाबासाहेबाकडे गेलो आता ग्रामीण साहित्यिकांची थोडी गोची आहे वेगळी एक तर लक्षात घ्या की आपण जेव्हा फुल्यांचं नाव घेतो तेव्हा बाबासाहेबांचे विचार त्यात अंतर्भूत आहेत अनेक लोकांचे असू शकतात त्याच्यामध्ये की बाबा आपले जे प्रश्न आहेत या प्रश्नासंबंधी आधी कुणी काय केलेलं आहे ह्याचा लगेच शोध नाही घेतला गेला ना शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण झाले त्यांच्या चळवळी सुरू झाल्या आणि मग ह्या सोडायच्या असतील तर काय करायला पाहिजे या विचारातून मग अधिष्ठानाकडे वळलो ग्रामीण साहित्य चळवळीमध्ये तर आता ही वेळ आहे आपल्याला पण ग्रामीण साहित्याला अधिष्ठाना नेमकेपणानं हे करण्यासाठी खूप काळ गेलेला आहे आता माझं पुस्तक येते आहे स्वतंत्रपणे माझं ग्रामीण साहित्य चळवीवरच्या अनुभवाचं त्याच्यामध्ये आपल्याला उत्तर मिळेल की मी असं लिहिलेलं आहे की एकोणीसशे शहाऐंशी साली ग्रामीण साहित्य परिषदेची स्थापना झाली कोण कोण होत त्यामध्ये कोण कोण ही परिषद स्थापन करताना नाही ती कार्यकारिणी आम्ही नंतर आपण पंधरा लोकांची कार्यकारिणी केली पण आता सुरुवातीचे जे लोक आपण म्हणूया त्याच्या एक तर आनंद यादव हे जवळपास पासून या प्रयत्नात होते काहीतरी असं सुरू झालं पाहिजे आणि मग त्यांनी पतंगराव कदम विद्यापीठाचे संस्थापक यांच्याशी चर्चा विनवी केली आणि पतंगराव कदम म्हणाले की तुम्हाला मी जागा देतो तुम्ही मेळावा फिराव तुम्हाला, फिर। तुम्हाला काय असेल बोलवा तुम्ही आणि मग तिथे आम्ही लोक गेलो उलाटे गेले तिथे बोराडे थोडेसे उशीर आले पण जे का परीनं इकडे यादव काम करत तस होते तसंच बोराडे करत फक्त एकत्र आलेले नव्हते तिकडे कोल्हापूरला चंद्रकुमार नलगे होते ते त्यांचे दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नावाखाली ग्रामीण साहित्याजवळीच ते काम करत हे सगळे सुरुवातीचे लोक आहेत दत्ता भोसले हे आनंद यादवांचे फार जवळचे मित्र रूममेट वगैरे त्या काळातले त्यामुळे ते सतत यादवांच्या संपर्कामध्ये सगळे होते सुरुवातीला जे लोक आले त्यामध्ये आम्ही पाच सहा लोक अशा होतो आणि काफी हळूहळू वाढत गेला सर, सर एकोणीसशे साठ नंतर उदयाला आलेली दलित साहित्याची चळव तिला आता आंबेडकरी साहित्याची सा, चळवळ वगैरे आता म्हटलं जातं या साहित्य चळवळीचं सूत्र रूपामध्ये सांगत असताना वेदना नकार आणि विद्रोह या साहित्य चळवळीची सूत्र आहेत प्रमुख सूत्र आहेत तसं ग्रामीण साहित्य चळवळीच्या संदर्भात असं काही सूत्र सांगता येतील का फुल्याने काही सूत्र सांगितले नाहीत का असं काही सांगितलं समता बंधुता सामाजिक न्याय वगैरे फुल्याने सांगितलेलंच आहे ना तीच आमची तत्व आहेत त्याच्यापेक्षा आणखी कोणती आहे म्हणजे ग्रामीण साहित्याच्या चळवळीला सुद्धा काय की कुठला तरी एक समाज अन्याय करतोय म्हणजे फुले त्यावेळेस एकटे पडले की त्यांनी शेतकरी आसळलेलं आणि ते बिचारे चांगले पुढे आयुष्य त्यांना मिळालं नाही सहा परंतु आम्ही जर धागत त्या बरं त्या शेत जे काही त्यांनी निर्माण केलं ते मिटलं आहे का तर ते प्रश्न मिटलेले नाही आहेत हे लक्षात आल्यानंतर मग कोणत्या मार्थन करतात तर याने काही दिलेले आहेत ना लाईन फुल्यांनी हे काय करावं लागेल समत आहे का म्हणजे माझा खटला चालू आहे एखादं कोर्ट केस चालू आहे सगळे आता त्या वकिलाला फी वगैरे द्यायची सगळं मी माझ्या शेतातलं कशासाठी घेऊन जाऊ पण तो घेऊन जात असे हे अनेक काही गोष्टी पण त्याच्या घरात त्याच्यानं काही दिलं का नाही का म्हणजे समतेचं सूत्र त्याच्यामध्ये आहे बंधुतेचं सूत्र पाहिजे आणि बंधुता एका बाजूनं नसते ही दोन बाजूनं असायला पाहिजे तर फुल्याने जे विचारले समता बंधुता आणि सामाजिक न्याय हे त्याचं सूत्र आहे आता मुद्दा राहिला तुमचा की नकार आणि विद्रोहाचा तर याच असं गोष्ट आहे की जो नागवा माणूस असतो ज्याच्या अंगावर कपडे नाही आहेत असा माणूस छट्टन त्याचा राग व्यक्त करू शकतो पण ज्याच्या अंगावर कपडे आहेत त्या माणसाला वेळ लागतो तो विचार करतो संस्कृतीचा की हे बरं दिसणार नाही वगैरे ग्रामीण माणसाचं हे झालेलं आहे की त्याला त्या पारंपरिक जोखडातून लवकर बाहेर पडता आलं नाही त्याला ग्रामीण साहित्य चळवळीने जे महत्त्वाचं काम केलं असेल तर हे केलेलं आहे की त्याला जोकड्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवलेला आहे होत काय राहू सर की आम्ही लिहितो परंतु आमच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये आम्ही तसं वागतोच असं नाही आम्ही आईचं दूध पितो परंतु आईचं पुन्हा नाव घेतोच असं नाही आहे आज बघा किती लोकांना साहित्य अकादमी मिळाले ग्रामीण साहित्यातल्या या सगळ्यांचे किती बंद आहेत हे जरा आपण विचार करा मी स्पष्ट बोलणार अशा प्रकारचा बाबासाहेबांचं नाव घेतलं आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी मला असं बोललात की दलित साहित्य आता आंबेडकरी साहित्य म्हणूया का आंबेडकरी साहित्य म्हणूयात का दलित साहित्य म्हणूयात हे तर तुम्ही विचार करा ना म्हणजे तुम्ही त्याचा संकोच करतायत का वाढवतायत हे तुम्ही विचार करा की बाबासाहेबांनी दलित माणसांसाठी जे दिलेलं आहे ते आपण मान्यच करतोय ना ते सगळं माझे विचार आहेत मी दलित नाही आहे जन्माने परंतु मला बाबासाहेबांचे विचार मला वाटतात मी त्यादृष्टीने मी लिहितोय मग तुम्ही मला का बरं आंबेडकरवादी म्हणता मी लिहितोय आंबेडकरांचे विचार लिहितोय ना मी असं म्हणू नका मला असं वाटतं आपला हा संकोच कान संकोच नको आहे नाही तो वैचारिक पुढे गेलेला आहे सगळा पुढे गेलेला आहे दलितत्व ही काही मिरवण्याची गोष्ट नाहीये दलितत्व ही संपवण्याची गोष्ट आहे आणि दलितत्व ही संपवण्याची जर गोष्ट आहे ती करतोय करतोय आपण जे ते मिरवायचं त्याच्यामध्ये माझं म्हणणं असं आहे की ते तुम्ही एक विशिष्ट आपण हे करून बाबासाहेबांना सुद्धा हे कधी मान्य झालं नसतं काय कारण बाबासाहेबांनी स्वतःच सांगितलेले माझे पुतळे भरू का माझी पूजा करू नका आपण काय करतो ते आपल्याला माहिती आहे सगळ्यांच्या बाबतीमध्ये झाले फुल्यांना मान्य नव्हतं फुल्यांचं आपण काय करतो हे आपल्याला मान्य आहे असं करू नये असं माझं मी स्वतः ह्याचं आहे की कोणताही बाबासाहेबांचा विचार हा माणसाचा विचार आहे माणसाचं उन्नयन त्यांच्या समोर आहे लक्षात ठेवा आणि माणसाचं उन्नयन असताना त्यांनी तळातल्या माणसाचा विचार केला एवढाच त्यातला फरक आहे की हा माणूस तळातला आहे आणि त्याला अधिक भोगावं लागलं त्याचं उन्नयन झालं पाहिजे म्हणून आपण हे करणे गरज नाही ठीक आहे ना आपण कोणत्या जाणीवेतून आपण लिहितो बाबासाहेबांचे जाणीव येतात की नाही आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सांगा हे बघा तुम्ही त्याच्यामध्ये त्यासाठी सांगू कारण काय होतं की याच्यामुळे मग आपल्यामध्ये सुद्धा जसं पूर्वी प्रत्येक धर्म काढला की त्याचे पंथ तयार व्हायचे हां म्हणजे बुद्ध धर्मामध्ये आहेत जैन धर्मामध्ये आहेत वीरश आहेत तर मला वाटतं हे सगळं कर्मकांडाच्या सनत तो भाग आहे निधन दलित साहित्यामध्ये ग्रामीण साहित्यामध्ये जे आपण परिवर्तनवादी प्रवाह म्हणतो याच्यामध्ये ते येऊ नये असं मला वाटतं मुद्दा हा आहे की दलित साहित्य चळवळ असेल ग्रामीण साहित्य चळवळ असेल या चळवळी कुठेतरी शोषण होत आहे कुठेतरी अन्याय होत आहे कुठेतरी वेदना आहे स्वरूप वेगवेगळं असेल वेगवेगळ्या पातळीवरचं वेगवेगळं असेल परंतु त्यातून समाजाला बाहेर म्हणजे दुःख वेशीवर आहे आणि दुःखाच्या कारणांचा शोध घ्यायचा आहे आणि ती कारण नष्ट करायची ही त्यातली प्रामुख्यानं भूमिका आहे म्हणजे ग्रामीण साहित्य चळवळ असो किंवा दलित साहित्य चळवळ असो या दोघांचेही अनुबंध आहेत काही तर ते नेमके काय अनुबंध आहेत काय एक तर शोषण मुक्तीच्या चळवळीत हे पहिल्यांदा लक्षात घ्या तुम्ही म्हणजे एक दुःख तुम्हाला आहे एक दुःख मला आहे कदाचित दुःखाची परी वेगळी असेल प्रकार वेगळा असेल पण तुम्ही आहात मी पण दुःखी आहे म्हणजे दुःख हे समान लोक आपल्यामधला दुवा आहे तो दलितांचं दुःख अधिक तीव्र आहे त्या मनानं ग्रामीणांचं सौम्य कारण मोठ्याच्या मोठा समाजाचा मोठा भाग त्यांच्याकडे आहे त्याच्यामुळे पण शोषण आहे त्याचं याचं सुद्धा या मोठ्या समाजात तो राहतोय त्या शोषणाचा फारसा विचार कोणी केला नाही यांच्यामध्ये सुद्धा प्रत्येक जात दुसऱ्या जातीचं शोषण करते याचा कोणी विचार केलेला नाही आहे पण तो सुद्धा शोषणग्रस्तच माणूस आहे या शोषण हा दोन्हीतला समानध आहे आता मला बऱ्याचदा असा प्रश्न विचारण्यात येतो की बाबा मग काय साम्य दलितांच्या आणि कुठे भेद देतो तर एक तर ग्रामीणांचं दुःख हे स्पर्श आणि अस्पर्शाचं नाही आहे ते आहे ते कप्पा बंद आहे म्हणजे बुवा सोनाराला कोणा सुताराचं चालत चा नाही किंवा सुताराला आणखीन सांभाराचं चाललं हे फार ह्याच्यामध्ये झालेलं आहे पण एकूण ह्याच्यामध्ये तो एकच आहे सगळ्या ह्याच्यामध्ये तसं अस्पृश्यांचं ज्याला आपण म्हणतो तसं नाही आहे त्यानं कम्प्लीट पूर्ण बाजूला वेगळं केलेलं आहे म्हणून त्यांचं दिक दुःख अधिक तीवतो म्हणजे स्पृश अस्पृश्यतेचं दुःख जर सोडलं तर दारिद्र्य गुलामगिरी दास्य वगैरे आपण ज्याला पण म्हणूया हे सगळं कॉमन आहे सगळं येतं आहे बाबुराव बागुलां याच्या उत्तम उदाहरण आहे सांगण्यासाठी बाबुराव बागुलांचं मरण स्वस्थता आहे या नावाचा एक कथासंग्रह आहे आणि जेव्हा मी जात चोरली नावाचा एक कथासंग्रह आहे दोन्ही दलित कथासंग्रह आपण असं म्हणतो पण तुमच्या लक्षात येईल की मरण आहेमध्ये शहरी जीवन महानगरीय जीवनातले सगळे अनुभव त्याने याच्यामध्ये मांडलेले आहेत आणि इकडे जे ते खेड्यामध्ये त्याला काही जे अनुभवलेत म्हणून जिथं जिथं ग्रामीण जीवनाशी निगडीत दलित असेल तर तो ग्रामीणही आहे आणि तो दलितही आहे दलित असल्यामुळं त्याच्या वाट्याला म्हणजे तो, तो ग्रामीण माणूस आहे मुळातला पण दलित असल्यामुळं काही अधिकाचं त्याच्या वाट्याला आलेलं आहे इतकंच आपण लक्षात म्हणून अनेक बाबतीमध्ये म्हणजे इथल्या धर्म व्यवस्थेनं दलितावरच अत्याचार केले का तर त्यांच्या व्यतिरिक्त जो समाज आहे तो खरं म्हणजे त्यांनी शुद्रता टाकलेला आहे ठीक आहे ना त्यांनी फक्त डोबळमान तीनच भाग केलेले त्यांनी एक तर ब्राह्मण किंवा पुरोहित दुसरा क्षत्रिय आणि तिसरा शूद्र ह त्याच्या सगळ्यामध्ये त्यांनी टाकले आहेत मग जर तुम्ही सगळे मिळून शूद्र असाल तर तुमच्या दुःखाचा काही धागा असलाच पाहिजे है।, है की नाही पण इथली व्यवस्था अशी आहे की आपापल्या पुरतं बघितलेले ते सगळं की मी आ ठीक आहे मला ब्राह्मण विचारत नाही आहे पण मी चांबारापेक्षा आहेच आहे हे जे भ्रामक सुख आहे ना यामध्ये जास्त राहायला हा समाज जो आहे तो अज्ञान आणि एक आपण मान्य करा मी रामनाथ चव्हाणांच्याकडे एकदा गेलो होतो ते बदलत्या खेड्याविषयीची चर्चा निघाली होती तर ते त्याने सांगितलं की बाबा गावगडाव मोडल्यानंतर काय झालं तर प्रचंड प्रमाणामध्ये जे बुद्धिस्ट होते ज्याने बुद्ध धर्म स्वीकारा त्यांची प्रचंड प्रगती झाली पण जे गावात राहिले मग त्यांनी त्याच्यामध्ये लोहार सांगितला मग चांभार सांगितलं सगळं यांची नाही झाली कारण काय की त्यांनी प्रगत विचार स्वीकारले नाही ना म्हणून बाबासाहेबांनी जी एक सरळ दिशा दाखवली ना जे तो ज्याने ज्याने स्वीकारला त्यांची प्रगती झाली तुम्ही इकडे अडकून पडलात ना ज्या फुल्यांबद्दल आता मी बोलतोय का तुम्ही मला प्रश्न विचारताय ह्या फुल्यांचं नाव तरी आम्ही कधी कद, कधीपासून घ्यायला लागलो कधी आम्हाला वाटायला लागले ते एरवी तो माळीच होता आज आम्ही हे प्रयत्न करतोय की तुम्ही त्यांना माळी म्हणू नका तर जो काय असतं मी मग आपल्याला म्हणालो की ज्याच्या अंगावर कपडे नाही तो चटकन रागावतो तो चटकन हे करतो पण ज्याच्या अंगावर आहे तो त्याला विचारतो ग्रामीण साहित्यामध्ये ह्याच्यात असेल फरक तर एवढाच फरक आहे बाकी काही नाही सगळ्यांचे मार्ग वेगळे स्त्री मुक्तीचा तरी काय शोषणातून चालेल ना स्त्रीच्या शोषणातून आपण त्यानंतर स्त्रियांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारायला सुरुवात केली ती तो आपण हे करतो ते म्हणून या सगळ्यांच्यामध्ये शोषण हा एक मोठा आणि त्याच्यातून बाहेर पडणे हा एवढा एक मोठा धागा आहे तो सगळ्यांना बांधून ठेवतो जी जी माणसं विचार करायला लागतात लिहायला लागतात व्यक्त व्हायला लागतात ला 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 ला। त्या वर्तमानातल्या शिक्षणातून पुढे आलेल्या बहुतांश माणसांच्यावरती समतावादी विचार झाल्याचा प्रभाव नक्कीच आहे आणि तो जाणवतो मोठ्या प्रमाणामध्ये आणि मग समतावादी परंपरा ज्या आहेत आपल्या देशातल्या सगळ्या बुद्धापासून बुद्ध कबीर त्यात महात्मा बसवेश्वर गुरु नानक गुरु रविदास ही जी परंपरा आहे समतावादी परंपरा आणि आधुनिक काळात ती मग महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जी समतावादी परंपरा आहे आपल्या देशातली या समतावादी परंपरेतला मध्ययुगामधला बसवन्नांचा वैचारिक धागा आणि कर्तृत्वाचा धागा हा समतावादी धागा आहे बरोबर परंतु स्वतःला महाराष्ट्रातले लिंगायत म्हणून घेणारे बसवेश्वरांचे आ धर्मातले आम्ही आहोत असं म्हणून घेणारे हे जे परंपरागत लोक आहेत हे लोक समतावादी पद्धतीनं न वागता ब्राह्मणांनी जे ओळ केलं स्पर्श अस्पृश्यता केली त्या पद्धतीनं वागताना मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात अलीकडे त्यामध्ये बदल नक्कीच होतोय तर सम विचार आहे समतावादी आणि महात्मा बसवेश्वरांचे अनुय समतावादाच्या विरुद्ध असं चित्र निर्माण होण्याचं काय कारण असेल महाराष्ट्रात आता यातलं ते पहिलं तुम्हाला तुमचं म्हणणं मी थोडस नाकारतो यासाठी की हे फक्त काय लिंगायत धर्मामध्ये झालं का वीरशैवामध्येच झालं का ते सगळ्याच्यात झालेलं आहे आता मला सांगा तुम्ही बुद्ध धर्मामध्ये नाही आहे जैन धर्मामध्ये नाही का हे आहे हे जे पौरोहित्य स्वीकार नाही कळलं हे की म्हणजे बुद्ध धर्मामध्ये हे काय म्हणजे असं परंतु आ, शिवाशी शिव हो, सोळवळ अस्पृश्यता वगैरे हो हे जरा स्वतःला स्वता श्रेष्ठ समजणं हा प्रकार एक तर काय फार आपण करायला नको आपल्याकडे खोटारले पण अधिक आहे हे मी तुम्हाला सांगतो म्हणजे हे माझं म्हणणं पटणार नाही तुम्हाला की आपण बोलतोय एक आणि कृतीमध्ये मात्र आपण वेगळ्या व्यवहारात फरक असतो आता तुम्ही माग्या बसवण्याच्या संबंधी बोलत होता तुम्ही बसवेश्वरांचं पहिलं काम हे आहे की जातीयता नष्ट करणे हे त्यांनी केलेलं आहे अर्थातच की त्याने सांगितलं जे जे कोणी शरण आहे ते सगळं माझे तो खाटीक असू दे नाही तर ब्राह्मण असू दे आणि त्यांच्यावर हल्ला झाला तर याच मुद्द्यातून झालेला नाही का तर हे जे सूत्र होतं काळाच्या ओघामध्ये हे विसरून गेले ह्याला दोन तीन कारण आहेत काय असतं की नेहमी जेता माणूस जो असतो जिंकणारा जो माणूस असतो त्याचं खालचा माणूस अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतो तुम्ही कोणाच्या संगतीत राहता आणि तुमच्या काय अडचणी आहेत हे ते हिरून तो करत असतो आता उदाहरणार्थ असं बघा की आपल्या खेड्यामध्ये एखादा पूर्वीच्या काळामध्ये पाटील असेल तर अलीकडे पुढारी झालेले आहेत सरपंच वेपंच वगैरे इथे त्यांचं गावामध्ये काय म्हणून एक दहशत असते बाहेरचा माणूस त्या वाईट माणसाशी चटकन तो बोलतो पण गावातला माणूस तो बोलत नाही कारण तो म्हणतो काय साहेब तुम्ही आज इथं बोलणार निघून जाणार आम्हाला इथे राहावं हो लागतं कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर बसवेश्वरांनी हा पंथ स्थापन धर्म केला त्यांनी आणि ही माणसं विखुरली जात राहिली ना आणि ती मग ही सगळ्या हे जे हिंदू धर्मीय वगैरे यांच्या सहवासामध्ये येत राहिली बाजूच्या माणसाच्या संस्कार झाला किंवा त्याने आपल्याला नावं ठेवू नये म्हणून त्याचं अनुकरण करत राहिले आणि म्हणून बऱ्याचदा लक्षात येईल आपल्या की हे असतंच बसेश्वरांचे परंतु सगळं त्या पद्धतीनं लग्न त्या पद्धतीनं त्यांचं जे काही असेल ते सगळं जेवढे काही विधी करायचे त्या पद्धतीनं ते वागत राहतं हा होत असतो थोडस परिणाम याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही अजूनही आमच्या महापुरुषांना नीट समजून घेत नाहीये मी एका ठिकाणी बसेश्वर जयंतीनिमित्त व्याख्यानाला गेलेलो होतो तुमच्या परिसरातलाच भाग तर मी तिथे म्हणालो की बाबा हे सगळं सांगण्याचं काम आमचे जे मठाधिपती आहेत महाराज लोक जे आहेत आमचे त्यांनी हे सगळं खरं म्हणजे सांगायला पाहिजे की बसेश्वरांना कुठलीही जात ऐकलेली नाही आज कोण करत हे सगळं जर तो तिथला जो महाजन वर्ग आहे ज्याला वाणी म्हणून आपल्याकडे म्हटलं जातं हा स्वतःला फक्त लिंगायत समजतो बाकीच्याला तो गाऊन करतो मी देगलूरला जात असताना एका ज्या गावून मी जात होतो तिथे एक चमत्कारिक नाव मला मंदिरावर आठवलं तिथे त्याने असं केलेलं होतं की लिंगायत गवळी समाजाचे हनुमान मंदिर काय आता बघा तुम्ही लिंगायत समाजाचे गवळी समाजाचे हा लिंगायत गवळी समाजाचे हनुमान मंदिर जर तो लिंगायत असेल तर गवळी कसा आला आणि तो लिंगायत असेल तर हनुमान कुठून आला म्हणजे तो, सा तो हे सोडू शकत नाही तर हा बाजू त्याच्यावर झालेल्या परंपरेचा संस्काराचा तो भाग आहे त्याच्यातून बाहेर पडत नाही आणि त्याला बाहेर पडण्यासाठी हे ज्यांनी करायला पाहिजे काम हे नीटपणे करतात हे फक्त काय की आपल्या फार लोक कोण ठेवतं बघतं आणि त्याने किती दक्षणा आणली आहे याच्याकडे ते लक्ष देतात म्हणजे ज्या ब्राह्मणांना आपण नावं ठेवतो तेच पुन्हा आपण करतो आहोत ना तुमचं होणार कसं बशेश्वराचा विचार जाणार कसा पुढे खरं म्हणजे एकटे बशेश्वर जर आपण विचार घेतलं तर आपल्याला बाकी कुठलाही विचार करण्याची गरज नाही इतकं त्याने करून ठेवलेले ते ठीक आहे ना त्यावेळेस प्रदेश होता आणि कानडी भाषेमध्ये ते लिहिलं आज मराठीमध्ये आणि सगळे इतर भाषांमध्ये ते येतही त्याला वेळ लागला थोडासा पण ज्यांना हे कळतंय ते तरी का नाही वागत जितकी म्हणून मंडळ वीरशैवाची मोठ्या शहरात मी अभ्यास करतो आणि हे आवडणार नाही माझं बोलणं पण या मंडळामध्ये किती इतर जातीचे ज्याने बसेश्वराने स्वीकारलेले आहे आता मी सांगत नाही माझी जात पण मी सुद्धा त्यापैकी एक आहे हो बसेश्वराच्या याच्यापैकी तर मग ही माझी जात मला का विसरता येऊ नये मी मी जर म्हणालो की मी लिंगायत आहे किंवा मी वीरशैव आहे तर तुम्ही मला समजून घेतलं पाहिजे ना पुरं आहे ना तेवढं बाकीचं पण नाही मग तिथे जे बसेश्वराने मी हेतूसह केलेलं आहे की जात म्हणून काढायची आहे पुन्हा तुम्ही तिथे जात तुम्ही कसल्या अनुयान काय बसेश्वर सांगता तुम्ही आम्हाला सा अर्थातच खरंच आहे तर हे चुकीच आहे आणि हे थोड्याफार फरक ना सगळ्याच्या झाल्या असं मी आपल्याला म्हणतो आहे मी की म्हणजे ठीक आहे माझ्यावर कोणी हल्ले करू द्या पण मी सगळ्यांच्या घरी जातो आहे माझे मित्र सगळ्या ह्याच्या आहेत म्हणजे माझ्या लिखित कारण मी कुठलीही फुल्यांची पुस्तकं बाबासाहेबांची पुस्तकं किंवा आणखीन कोणत्या महापुरुषाची पुस्तकं वाचून माझ्या विचाराचा पिंड झाला आहे असं म्हणणार नाही मी संस्कार माझ्यावर झाले परंतु तसं नाही मी जे जगलो त्याच्यातून मला हे प्राप्त झालं आहे मी ज्या पद्धतीनं एकटा जगलो आणि ज्या लोकांच्या सहवासात मी राहिलो ज्या लोकांनी मला हे सगळं त्याच्यात जात नावाची फॅक्टर्स नाही आहे आणि म्हणून मला आजही तीव्रतेनं जाणवतं की असं फा खोटं आहे सगळं पण ज्यांचे त्याच्यामध्ये गुंतवलेले हितसंबंध ते जात सोडायला तयार नाहीत ना माझे हितसंबंध नसल्यामुळं मला हे काही अवघड गेलं नाहीये किंवा जात नाही आहे तर तुमचे हे हितसंबंध सोडून द्या आणि जो विचार आहे तो तुम्ही घ्या बुद्धांमध्ये सुद्धा अजूनही आमच्या पूर्वीच्या जाती आम्ही विसरलेलो नाही मी सोमवंशी आहे मी बावने आहे आणखीन काय काय बार बारा जाती प्रत्येकामध्ये आता तुम्ही एकदा बुद्ध धर्म स्वीकारल्यानंतर हे कसं काय पुन्हा येऊ शकतं तसंच सुद्धा आपल्या सगळ्याचा काही अभ्यास आपला अभ्यास नाही आहे पण तो सगळ्या ह्याच्यामध्ये हे कोण करतं हे सगळं की ज्यांना हे सगळं जपून ठेवायचं आहे म्हणजे ज्या जे नाकारावं कर्मकांड खूप वाढलेलं आहे सनातन खूप वाढलेलं आहे म्हणून बशेश्वरांनी काही प्रयत्न केले पण बशेश्वरावर आम्ही स्वार झालो पुन्हा पुन्हा त्या जाती कायमच ठेवल्या पुन्हा आम्ही त्याच नजरेनं बघायला लागलो बसी एक सुंदर गोष्ट मी तो वेळ आहे का सांगून की बशीरा मारण्यासाठी हिंदू धर्मियांनी त्या काळातल्या पाठवले होते माणसं तर ते काय म्हणायचं त्याला प्रसादाला शब्द तो आठवे <clears throat> ना अन्न चित्राला काय म्हणतात त्याचे तर ते अन्न मला ते आठवण मिळालं दो ठीक आहे ना हा प्रसाद म्हणून आपण तर त्याच्यामध्ये कुणाला जेवायला मिळत असे तुम्ही फक्त लिंगायत असले पाहिजे तर हे दोघ जण तिथे जाऊन बसले पण हे नव्हते लिंगायत वगैरे बसवेश्वराच्या विरुद्धच मारा होते मारायला चालले होते त्यांना तर त्यांनी काय केलं की गाळ्यामध्ये रुमालामध्ये एक एक वांग बांधलं आणि तिरुमाल गळ्यात आढळली ही मग त्याच्यामध्ये लिंग आहे कारण पुरी पद्धत अशी होती की कपडे बांधून ते ठेवायचं हा तिथं बसले बसवीश्वर असे प्रत्येकाला आशीर्वाद देत चालले ते पूजा करायला लिंगपूजा लिंगपूजा करावी लागेल जेवणापूर्वी प्रत्येकाने आपले आपले काढले ते आणि ते लिंग हे करायला लागेल तर यांचं जो कुठं काय हे काही काढे नाही ते काढा बनलायचे म्हणून तर त्याच्यामध्ये निघाले वांगे तर बाकीचे लोक धावले त्यांना मारायला बशेश्वर म्हणाले मारू नका हे तुमच्यापेक्षा अधिक विचारवंत आहेत तुम्हाला त्या याच्यामध्ये लिंग दिसलं तुम्हाला ह्यानं वांग्यामध्ये ही किती मोठी गोष्ट आहे पणाले तर विचारवंत असा असतो पण आम्ही त्याचं सगळं कर्मकांड करून टाकलेलं आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतो म्हणजे एक चांगला विचार कसा वाईट करायचा याचा आम्ही फार पर... त्या दृष्टीने सगळ्यात पंथामध्ये झालेले सर आणखी जरा थोडस तुमच्या साहित्याकडे ओळूया आपण थोडस भरपूर लेखन केलेलं आहे आपण आणि अजूनही लेखन आपलं चालूच आहे तर आपल्या एकूण साहित्य कृतींच्या पैकी सर्वात चांगली साहित्य कृती आहे असं स्वतःला तुम्हाला आवडणारी साहित्य कृती कोणती खरं म्हणजे असं प्रश्न विचारून लेखकाला आता मी असं म्हणतो की मला चार मुली आणि एक मुलगा आहे त्यातलं आवडतो कोण आहे असं ते मला जर विचारलं तर मी काय उत्तर द्यायचं आपली सगळीच लेकरं आणि आपण साहित्याला अपत्यच म्हणतो आपण आहे की नाही तो असं असत नाही की अमुक तुम ना एक तुमच्या आवडीचं हां आता किती लोकांना कोणतं आवडलं तुम्हाला एक आवडू शकतं किंवा या एका माझ्या साहित्यक जास्त कौतुक झालं एवढं ये सांगता येऊ शकतं पण सगळ्या साहित्यकृती त्याला सारख्याच वाटतात चांगल्याच वाटतात त्या प्रत्येक जण बघतो तर त्याच्या दृष्टिकोनातून बघतो असं काही नाही असं काही नाही आपलं असं काही मला नाही वाटत मी नाही सांगू शकत असं मला माझ्या सगळ्या साहित्य कृती चांगल्याच चा वाटतात ठीक आहे मी आपल्याला पहिल्यांदाच सांगितलं इथे चांगल्या वांगल्याचा प्रश्नच नाहीये मला जे सांगता आलेलं नाही ते मी सांगण्याचा प्रयत्न साहित्यातून करतोय म्हणजे मला जे जमलं नाही ते मी सांगितलं त्याला काही कधी ललित गद्याचा त्यांना आकार घेतला असेल कधी कविता झाली असेल कधी कथा झाली असेल काय झालं असेल पण ते शेवटी माझं आणि मग मा कोणतं चांगलं कोणतं वाईट असं कसं ठरवता येईल सर एकूण आपला सगळा जो वावर आहे साहित्य क्षेत्रातला चळवळीतला हा परिवर्तनवादी समतावादी दिशेनं जे चाललेला असतं त्यामधला वावर आहे परंतु आज वर्तमानामध्ये समतावादी परिवर्तनवादी बुद्धिवादी विज्ञानवादी दिशेनं समाजाला घेऊन जाणाऱ्या चळवळीपेक्षा धार्मिक जाणीवा टोकदार बनवणाऱ्या स्वधर्माचा गर्भ वाढवणाऱ्या परधर्म द्वेष करणाऱ्या प्रवृत्ती वर्तमानात म फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसत आहेत तर या प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढण्याचं कारण काय आहे आणि या प्रवृत्तींना कसं थांबवता येईल आणि परिवर्तनवादी दिशेनं समतावादी दिशेनं आपल्याला कसं जाता येईल काय झालेलं आहे की आम्ही फार काय म्हणता येईल त्याला स्वार्थी झालेलो आहोत आणि त्याच्यामध्ये आम्हाला शॉर्टकट पाहिजेत ताबडतोब म्हणजे प्रत्येक गोष्टीचं आम्ही व्यापारीकरण केलेलं आहे की कशातून मला लाभ मिळण्यासारखा आहे काय केलं म्हणजे मला तो मी या दृष्टीनं आणि आज आम्ही जातीच्या भिंती पाडायच्या आहेत आम्हाला धर्म हे करायचं आहे धर्मनिरपेक्ष व्हायचं आहे हे म्हणत म्हणत आम्ही परत त्या मार्गाला आम्ही येतो आणि हा आवाज वाढतो आहे त्याचं कारण असं की सत्तेत ती माणसं येत आहेत जास्त आणि नेहमी सत्ता तत्ववाद्यांना झुकवण्याचा प्रयत्न करत असते आणि सामान्य माणूस असतो की त्याची इच्छा असून असो तो त्याच्यात आवाज आवाज मिसळत असतो मग कुणाचा आवाज बळज मिसळलेला समजायचा कोणा मना मनापासूनचा पण एकूण आवाज जो येतोय तो चांगला येत नाही एवढंच आपण करू शकतो आज सगळ्या जातीय शक्ती आणि हे धर्माची जे वेळ आहे हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेत त्याच्या पाठीमागे काही नाही अर्थशास्त्र एवढं एकच आहे की कुठल्या पद्धतीनं मला सत्ता मिळेल कुठल्या पद्धतीनं मला अधिक माझी परसे सुधारता येईल हा त्याच्या पाठीमागचा बाकी काहीच नाही आहे आता यासाठी अधिकाधिक प्रबोधनाच्या चळवळी निर्माण होणं यापेक्षा विचारवंतांच्या हातामध्ये काही नाही कारण विचारवंत काही तलवार येऊन बाहेर पडू शकत नाही म्हणजे पुरीच्या काळी तलवारीच्या जोरावर धर्म परिवर्तन घडली आज लोकशाहीच्या काळामध्ये ते शक्य नाही आहे तर तुम्हाला विचारांच्या तलवारी बाहेर काढावे लागतील कुणी ऐकून ऐकू तुम्हाला ते करावं लागेल अशा प्रकारची कामं करणारी माणसं आपल्याकडं आज आहेत नाही असं नाही आहे ते त्यांच्या त्यांच्यापर्यंत जे कामं करत आहेत त्यांची कुठली जाहिरात नव्हता ह्याची संख्या वाढली पाहिजे एवढंच मला असं वाटतं आणि हे जे परिवर्तन आपण जे म्हणत आहे ना तर ही काही लगेच आपल्या नजरेत येणारी गोष्ट नसते हो हो फार अत्यंत हळवारपणे सुरू झालेली प्रोसेस असते ही किती वर्षानंतर याच्यात परिवर्तन येईल हे तुम्ही मी सांगू शकत नाही आपण नसू त्यावेळी काय पण ते झालेलं असेल दीर्घकाळ चालणारी अशी प्रोसेस आहे तर ते चालू आहे बदलेल आपण बघितलं आता तुम्ही बोललात की पूर्वी इतका कडोटपणा आता उरलेला नाही आपण आज मिसळतो आहोत आपण ह ठीक आहे माझ्या मनात माझी जात असेल तुमच्या मनात तुमची जात असेल परंतु आपण निदान भेटताना आपण त्याचा उल्लेख नाही करत नाही का इथपर्यंत आपण ही प्रगतीच आहे त्या काळातला जर विचार केला तर कारण पूर्वी माणूस जर आला दारावत हो, तर जातीचा उल्लेख करून सांगत असे की हा आलेला आहे म्हणून हा सुतार आला आहे अमुक आहे तर आला आहे ते आज तशी परिस्थिती उरलेली नाही आहे तर होईल हे सगळं मी नेहमी जीवनाकडं सकारात्मक दृष्टीने विचार करणारा माणूस आहे त्याची लगेच फलश्रुती आपल्याला मिळेल याच्यावर माझा काही विश्वास नाही पण ते मिळणार वाट बघायला पाहिजे सर आपण वाय पी एम इंडियन क्रांतीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि मी विचारलेल्या प्रश्नांना अगदी मनमोकळी उत्तरं दिलीत त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो धन्यवाद सर नमस्कार